आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर आहेत. सर, काय सांगाल, आदित्य ठाकरे प्रकरण आहे, दिशा सरेन प्रकरण आहे, आता SIT चौकशी मागणी झाली, स्थापना देखील झाली, चौकशी होणार आहे, कसं पाहता याकडे? असं मी परवाही म्हणालो तो आजही तेच सांगतोय की आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक ही अशा पद्धती SIT नेमलेली आहे. आणि या ठिकाणी स्पष्ट सांगायला गेलं तर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर क्लोजर नोटीस पण पोलिसांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. चौकशीत स्पष्ट असं लक्षात आलेलं आहे की आत्महत्येमुळेच दिशा सालियन यांचा मृत्यू झालेला आहे. दिशा सालियन यांच्या आईने त्या ठिकाणी आव्हान देखील केलं की बाबा माझ्या मुलीची अवहेलना मृत्यूनंतर करू नका, तरी देखील एका मुलीचं मृत्यूनंतर तिच्या मृत्यूचा फायदा घेऊन या ठिकाणी राजकीय पोळी भाजण्याचं काम आणि शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून आदित्य ठाकरे एक येणाऱ्या राजकीय प्रवाहामधला एक चांगलं नेतृत्व त्याला बदनाम करण्याचं काम आणि या सरकारचे भ्रष्टाचार सतत सातत्याने काढतात म्हणून त्यांना कुठेतरी गप्प बसवता येईल म्हणून ही इन्क्वायरी लावलेली आहे असं माझं मत आहे. अनिल परब यांनी अशी माहिती दिली आहे की केसरकर यांची फेरसाक्ष होती तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवरतीच काही गंभीर आरोप केले आहेत की बाळासाहेब ठाकरे लोकशाहीला मानत नव्हते किंवा मग ते निवडणूक प्रक्रियाच घेत नव्हते, असे काही आरोप आता बाळासाहेब ठाकरेंवरती केले, कसं पाहता याकडे? असं आहे की केसरकरांनी साक्षमध्ये काय म्हटलं हे मी निश्चित ऐकलेलं नाही आहे, पण असं आहे की ज्यांनी पक्षामध्ये येऊन काहीतरी दिवस मोजता येतील इतकाच कार्यकाल त्यांचा झालेला आहे, त्यामुळे शिवसेना प्रमुखांवरती त्यांनी बोलावं आणि खोटं बोलावं हे त्यांच्या अंतर्मनाला तरी पटत असेल किंवा नाही शंका आहे. शेवटी काय मजबुरी का नाम परमात्मा होता आहे, त्यांना बोलावं लागते. मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाचं ऑडिट होणार आहे, श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. भाजप असं म्हणतं की जर का ठाकरे गटाने काही केलं नसेल तर मग चौकशीला सामोरं जायला काय हरकत आहे? आम्ही कुठे म्हणालो की तुम्ही चौकशी करू नका? उदय सामंत स्पष्ट मत आहे. उदय सामंत माझं आव्हान आहे की म्हणून मुख्यमंत्र्यांना काल मी विधानसभेमध्ये सांगितलंय की तुम्ही पिंपरी चिंचवडची करा, तुम्ही नाशिकची करा, तुम्ही ठाण्याची करा, तुम्ही नवी मुंबईची करा, तुम्ही नागपूरची करा, सगळ्यांची करा. इन्क्वायऱ्या करायच्याच ना, लाईनीत करा. आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेत मागील 1.5 वर्षामध्ये प्रशासक नेमून जी खिरापत तुम्ही वाटताय आणि भ्रष्टाचार करताय ना त्याची देखील करा, खरं बाहेर येऊ दे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे, कुठेतरी राजकीय दबावपोटे हे सर्व होते असं वाटतं? दबावपोटी दोन मंत्री जे आहेत ते सतत सातत्याने त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करतायत. शेवटी हा आयोग हा त्याला म्हणतात स्वायत्तता आहे त्याला, आणि त्यामुळे त्याने सत्सक विधबुद्धीला स्मरून राजकीय हस्तक्षेप होतोय म्हणून राजीनामा दिला. म्हणजे हे सरकारचं फेल्युअर आहे, सध्या असलेल्या सरकारचं हे फेल्युअर आहे. दोन मंत्र्यांचा तुम्ही उल्लेख करताय, नेमके कोणते दोन मंत्री? मला माहीत नाही, मीडियामधून बातम्या आल्या होत्या. आता तुम्ही जसं शोध पत्रकारिता करता तसं मी पण त्याचा शोध घेतोय. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, छगन भुजबळ यांच्याविरुद्ध जी याचिका केली होती ती आता मागे घेतली गेली आहे, कुठेतरी भाजपात गेल्यानंतर किंवा सत्तेमध्ये आल्यानंतर आता हे काही दिवसामध्ये हे सर्व घटना घडलेली आहे, कसं पाहता याकडे? भारतीय जनता पक्षाकडे वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये काही होऊ शकतं. खूप खूप धन्यवाद साम टीव्ही बचत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद रावराणेसह मी सूरज मसुरकर, साम TV नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.